होळी हा रंगांसह समृद्धीचा सण आहे. येथे आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत ज्याने तुमचे काम नक्की होईल. होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरतं. भय आणि कृणामुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरतं. होलिका दहन नंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करावी. घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करावे. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो. वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावं. यानंतर कुंकू, तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करावी आणि न वळता घरी यावं. दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग करावा. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस, अर्शी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दारावर टांगावा. होलिका दहनाच्या रात्री तगर, कागजंघा, केसर हे घेऊन त्याला क्लीम कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर व गुलाल मिसळावा आणि एखाद्याच्या डोक्यावरून ओतल्यास त्यावर वश होतो असे म्हटले जाते. होळीच्या रात्री ओम नमो धंदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो. कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होतो. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात.